विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटॉरियस मध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या बरोबर शुभम आहे आपल्या बरोबर शुभम आहे माझ्याच ऑफलाईन क्लासचा स्टुडंट आहे मी कधीही कुणाचा इंटरव्ह्यू घेतला नाहीये पण आपण इंटरव्ह्यू ना मी घेतोय याचा पण कुठलेही प्रश्न माझ्याकडे तयार नाही आहेत फक्त मी याला पहिला याची ओळख करून देतो शुभमनं आपला ऑफलाईन क्लास ट्वेल्थ मध्ये जॉईन केला अगदी उशिरा म्हणून आपण ओके पण प्रामाणिकपणे अभ्यास करतोय डिटेलमध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न करतो तो बसलेला असतो मला डाऊट जास्त विचारत नाही पण तो प्रामाणिकपणे अभ्यास करतो एक सिन्सिअर स्टुडंट असतात ना तसे तो अभ्यास करतो माझा त्याला पहिला प्रश्न आहे की तो अभ्यास करतोय पण त्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते का किंवा तो कॉन्फिडंट आहे का अभ्यासाच्या बाबतीत नाही नाही आहे त्याचा आवाज थोडासा कमी येईल बरं का कारण तो थोडासा इंटरव्ह्यू ना पण कधी दिला नाहीये पण त्याचं उत्तर तुम्ही ऐकलं का नाही आहे मग तुला नक्की काय वाटतंय कोणत्या गोष्टीची भीती वाटते परीक्षेची बोर्ड बोर्डच्या एक्झामची भीती वाटते बर बोर्डच्या एक्झामला अजून पाच सात महिने आहेत अभ्यास तर तो करतोय व्यवस्थित मग भीती वाटण्याचं नक्की कारण काय म्हणजे मला असं वाटतं की माझा अभ्यास झालेला नाही ऐकलं उत्तर की त्याचं म्हणणं काय की त्याला असं वाटतं ते की त्याचा अभ्यास झाला नाही पण ऍज अ शिक्षक मला काय वाटतंय त्याचं चाललंय व्यवस्थित सगळं बघा मी हा खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे बरं का लक्षात घ्या बरं इथं काय होतंय मग तुला असं भीती वाटण्याचं नक्की कारण काय असं तू सांगू शकशील का याचा फायदा खूप हजारो मुलांना होणार आहे तुझी नक्की भीतीचं कारण काय म्हणजे मला वाटतं मी जास्त ओव्हर थिंकिंग करतोय त्यांना सांगितलं की तो जास्त ओव्हर थिंकिंग करतोय आणि हे मी तुम्हाला नेहमी समजावून सांगत आलोय की ओव्हर थिंकिंग बसलोय अभ्यासाला आपण पण मनात विचार येतात की माझं होईल का माझं झालंय का बरं इथं आणखीन एक महत्वाचं आता हे मी तुम्हाला सांगितलं ओव्हर थिंकिंग मी याच्यावर विशेष प्रयत्न करणार आणि याच व्हिडिओत मी तुम्हाल ते। हो 77. 77 तुम्हाला दाखवणार आहे की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ते बरं त्याला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे महत्वाचा ओके तुला दहावीला किती मार्क होते सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी पर्सेंट आणि तुम्हाला माहिती आहे ना दहावीला नाइन्टी सेव्हन नाईन्टी एट ची मुलं पण क्लासमध्ये असतात मग तू स्वतःला इतरांशी कम्पेअर करतो का हुशार मुलांशी हो हा मग त्यावेळेस त्यांना चांगले मार्क पडतात टेस्ट मध्ये तुला थोडेसे कमी मार्क पडले तर त्याचा काय इफेक्ट होतोय का अभ्यासावर हो म्हणजे मग भीती वाटते की नक्की काय होतं भीती वाटते त्यांना जास्त मार्क पडतात मला थोडे कमी मार्क वाटतात हा कॉमन मुलांचा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगू का की आता शुभम एक सिन्सिअर स्टुडंट आहे माझं शिक्षक मला वाटतं त्याचा रिझल्ट चांगला लागणार आहे लागणारच आहे पण तरी याचं ओव्हर थिंकिंग थांबलं पाहिजे ह्याची भीती गेली पाहिजे बर ह्या भीतीसाठी त्यानं आजपासून तो मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर विशेष लक्ष्मी ठेवणार आहे ओके मी तुम्हाला सांगू का की त्याचं पहिलं काम मला करायचं आहे की स्वतःशी स्वतःला कम्पेअर त्यानं करायचं इथनं पुढं ओके ओव्हर थिंकिंग करायचं नाही इतरांशी कम्पेरिझन करायचं नाही आणि त्यानं काय करायचं की प्रत्येक टेस्ट झाली की मला येऊन भेटायचं सर मला आणि सगळ्यात महत्वाचं बघा शिक्षकांची भीती वाटते का हो हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला आतरयुक्त भीती असते पण आपण शिक्षकांकडे जायला घाबरतो छोट्यातले छोटे डाऊट असू दे तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये तुम्ही विचारा मी तुम्हाला सांगू का परवा एक मुलगा मॅडम पुण्यावरून आला तुम्हाला बोललो तो काही मुलांनी कॉमेंट केलं त्याचं नाव हो सांगा नाही सांगणार ना ओके तो पुण्यातल्या एका मोठ्या ट्युटोरियल मध्ये होता बेस्ट क्लासमध्ये सगळ्यात बेस्ट टॉप टॉपचा क्लास आहे पुण्यातला त्याला नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन पर्सेंट आलाय आज तो सीओपी मध्ये आहे मी त्याला विचारलं त्याच्या वडिलांनी सांगितलं की तो फर्स्ट्रेशन त्यांना होता डिप्रेशनमध्ये होता माझा एकच प्रश्न होता याच्यासारखा ब्रिलियंट स्टुडंट जर त्या क्लासमध्ये मध्ये असेल तर पुढं कोण आहे तेव्हा त्यानं सांगितलं एक्स्ट्रॉर्डनरी मुलं असतात क्लासमध्ये आणि त्याच्या वडिलांनी मला काय सांगितलं बघा दहावी पर्यंत एक दोनच मिनिट मी बोलतो बरं का आपण तुला दोन तीन प्रश्न मला विचारतो त्याच्या वडिलांनी मला काय सांगितलं बघा की दहावीपर्यंत तो टॉप मध्ये असायचा ओके असे टॉप थ्री असणारे स्टुडंट ओके अख्ख्या राज्यातून त्या क्लासमध्ये येत आहेत पुण्यातल्या बेस्ट क्लासमध्ये मग तिथं टॉप थ्री मध्ये येणं शक्य नाहीये ना असं त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं बरोबर आहे मग तो तणाव अगोदरच क्रिएट केला की नाही की हुशार मुलं आहेत सगळे हुशार आहेत अरे आपण आपल्याला कमी लेखायचं नाही बाळांनो हे लक्षात घ्या ओके बर शुभमला मला अधिक विचारायचं आहे तुला टेस्ट की टेस्ट देताना म्हणजे असं वाटतं का कधी की राहू दे आज टेस्ट नको माझी तयारी झाली नाही असं वाटतं का हा हा म्हणजे टेस्ट देतोय पण फुल प्रिपरेशन ओके म्हणजे तो टेस्ट देतोय पण फुल प्रिपरेशन नाही आहे आता मी तुम्हाला सांगू का की शुभमला मी इथं घेतलंय एक छोटासा इंटरव्ह्यू हा काय टॉपर्स इंटरव्ह्यू नाही आहे ओके पण त्यानं जे सांगितलेले प्रश्न आहेत ना उत्तर जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत ओव्हर थिंकिंग नाही इतरांशी कम्पेअर करायचं नाहीये मग यात उपाय काय तर मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदरच मी शुभमला इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एन म्हणजेच एन एसीएल आणि ऍक्विस एनएसी हे शिकवलं होतं क्रॅश मध्ये पण तो व्हिडिओ अपलोड केलाय आणि मी तुम्हाला सांगतो आता क्लिअरली त्याचा तो पॉईंट झालेला आहे पण कसा माहित आहे का मी त्याला एकट्याला शिकवलं आणि त्याचबरोबर मी त्याला सांगितलं अजून एक दुसरा शुभम नावाचाच मुलगा आहे घोरपडे त्याला शिकव म्हणलं अजून दोघा दोघातिकांना मी याला तो पॉईंट दोघांतिकांना शिकवायलावला मग त्याचा तो क्लिअर झाला त्याचा कॉन्फिडन्स कालच्या पेक्षा म्हणजे तुम्हाला सांगतो थोड्या वेळ जो होता कॉन्फिडन्स जाऊन त्याच्यापेक्षा आज त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि माझं त्याच्यावर लक्ष असणार आहे माझं तुमच्यावर लक्ष आहे तुमच्यासारख्या हजारो लाखो मुलांकडे माझं लक्ष आहे तुमच्यासाठीच मी इथं व्हिडिओ तयार करतोय पण मेन काय आहे सांगू का एफर्ट्स घेतले पाहिजेत हा सिन्सिअर स्टुडंट आहे हा त्याचा वेळ देतोय अभ्यासाला तो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय पास रिझल्ट लागणार आहे ओके बरं अजून मला याला सांग विचारायचंय सांगतो बोर्डच्या एक्झामला पाच सात महिने तू फक्त काय कर माहित आहे का की रेग्युलर स्टडी कर ओव्हर थिंकिंग करू नको फक्त टेस्ट व्यवस्थित दे मग तू आता पूर्ण टेस्ट इथून पुढं ज्या टेस्ट होतील त्याचा परफेक्ट अभ्यास करणार हो नक्की मग आपल्याला शुभमला आश्वासन दिलंय शुभमचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणारच आहे लक्षात घ्या ओके मग इथं मी शुभमचे थोडेसे आभारच मानतोय त्याचा सपोर्ट तो मला देतोय मी त्याला सपोर्ट देतोय आणि आपल्याला शुभमचा चांगला रिझल्ट नक्की दिसणार आहे ओके बर आता मेन पॉईंट काय बघा की इथं मी एक छोटासा तुम्हाला डेमो देतो ओके आणि काय करायचं थोडासा थोडासा प्लॅन देतो ओके मग आपला नेक्स्ट जो पार्ट आहे तो व्यवस्थित मन लावून लक्ष द्या तुमच्या आता थोड्याशा गोष्टी लक्षात आल्या असतील की कॉमन मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत ते आता लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो रे माझा एक स्टुडंट होता बघा सिद्धेश मी तुम्हाला सांगतो त्याचे वडील आणि मी मी तुम्हाला सांगू का ला मी बारावीत असताना एक्झाम देणार नाही असं ठरवलं होतं ओके आणि शेवटच्या दोन महिन्यात सिद्धेशचे बाबा आणि मी एकाच क्लासमध्ये होतो आणि अमित म्हणजे त्याच्या बाप्पांचं नाव तो मला म्हणला की आमच्या इथे एक नवीन क्लास सुरू झाला येतोय का बघा मी घरी पप्पांना विचारलं त्यांनी परमिशन दिली आणि तो क्लास मी जॉईन केला ओके शेवटचे दोन महिने ओके आणि त्या दोन महिन्यात म्हणून आपण आम्ही अभ्यास केला आणि बऱ्यापैकी चांगले मार्क पडून बारावी हो, पास तरी झालो नाहीतर जमतच नव्हतं मग माझ्याच मित्राचा मुलगा ओके नाइन्थ स्टँडर्डला तो, तो माझ्याकडे आला नाइन स्टँडर्डला साताऱ्यातील मोना स्कूल सारख्या प्रतिष्ठित शाळेत तो होता एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट होता सांगतो पहिल्याच सा दिवशी मी त्याला ट्रिग्नॉमॅट्री शिकवलं नाईन्थ स्टँडर्ड फिनिश छोटासा टॉपिक होता त्याची म्हणतो ना आयक्यू लेवल जबरदस्त होते पुन्हा सांगतो टेन्थ स्टँडर्ड ओके टेन्थ स्टँडर्डचा दुसऱ्या दिवशी फर्स्ट डे नाईन स्टँडर्ड संपलं दुसऱ्या दिवशी आमचं टेन्थ स्टँडर्डचं सुद्धा ट्रिग्नॉमॅट्री फिनिश एका दिवसात लेखे सुट्टी मिळाली होती एका दिवसात संपलं ओके जबरदस्त आणि तिसऱ्या दिवशी बघा तो आहे अजून नाइन स्टँडर्ड मध्ये आणि तिसऱ्या दिवशी आम्ही इलेवनचं ट्रिग्नॉमॅट्री स्टार्ट केलं मी माझ्या मित्राला सांगितलेलं आमच्या गप्पा वगैरे हो व्हायचा की आमची हालत त्याची हालत आणि माझी हालत सेम होती बारावीत प्रॉब्लेम होते भरपूर मग मी त्याला समजावून सांगितलं की इतका बेस्ट आहे तो सीट इथ आरामात हंड्रेड पर्सेंट मिळवणार मग तो पण खुश होता पण काय झालं टेन्थ मध्ये त्याला खूप चांगले मार्क पडले नववीत तर चांगले मार्क पडले दहावीत पण खूप चांगले मार्क पडले आणि नंतर त्यानं बोलायला सुरुवात केली म्हणजे माझ्या विद्यार्थ्यानं की मला साठी प्रिपरेशन करायचं आहे संपलं जेईसाठी मी तर काय करू शकत नव्हतो मी माझ्या मित्राला सांगितलं की मी तर काय जेई घेत नाही मग त्यानं ना पुण्यात काय केलं माहित आहे का ओके okay, एक कुठलं नाव नको घ्यायला एक प्लॅटफॉर्म जॉईन केला जेईसाठी ओके मग सिद्धेश दहावी नंतर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता बिलकुल नव्हता लक्षात घ्या ओके अकरावीत कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नाही आहे बारावीत आहे का नाही आहे पण ना। मी तुम्हाला सांगतो दिवाळीच्या आसपास तुम्हाला भेटायला आला त्याचा चेहरा एवढा नर्वस होता डोळ्यात पाणी होत तो म्हणला की आज फिजिक्सचा पेपर होता फर्स्ट सेमेस्टरचा मी एक अक्षरही लिहू शकलो नाही मग मी माझ्या मित्राला बोलवून घेतलं बघा मी मित्राला बोलवून घेतलं डिस्कशन झालं मग आमचं ठरलं परत नेहमीच तेच राहू दे जेई आपण पहिला बोर्डचं तयारी करून घेऊ ओके okay? मग साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा पहिला आठवडा तो इथंच होता माझ्याकडं छान चाललं होतं बोर्डचं प्रिपरेशन विथ सीईटी ओके okay? पण जसा जेईचा पहिला अटेम्प्ट आला मी हे सगळं सांगतोय पुन्हा मी दुसऱ्या गोष्ट आपल्या जे ठरले ते पण बोलणारच आहे बरं का तसा जेईचा पहिला अटेम्प्ट आला सिद्धेश परत आम्हाला सोडून गेला परत तो पुण्याला शिफ्ट झाला आणि त्याला फर्स्ट अटेम्प्टची तयारी करायची होती दिला फर्स्ट अटेम्प्ट चांगला लागला नाही पुन्हा त्यांना पुन्हा बोर्डची तयारी जेईचा पुन्हा सेकंड अटेम्प्टची तयारी त्यांना पुन्हा केली होती सीईटी टोटल दुर्लक्ष झालं तरी लास्ट मोमेंटला ला, केलं कसं तरी परत सीईटी केली आणि त्याला नाईन्टी सेवन पर्सेंटायल मिळाले काय हा प्रकार आहे सांगा बघू ओके हा प्रकारच विचित्र आहे इथं प्रकार काय का तुम्हाला सांगतो की इथं टार्गेटच फिक्स नाही आहे माझं तुम्हाला सजेशन काय आहे बघा का? आता जस्ट आपण शुभमशी बोललो ओके आणि शुभमशी बोलताना आपल्याला काय जाणवलं माहित आहे का, का? महत्वाचं किंवा सिद्धेचं काय एक्झाम्पल दिलं तुम्हाला कळालं का की बोर्डची प्रिपरेशन कमी आहे मुलांची तर पहिलं टार्गेट बोर्डची एक्झाम पाहिजे मला पहिलं टार्गेट ओके आणि हे अचीव करण्यासाठी पहिली गोष्ट आहे फर्स्ट सेम जीव तोडून प्रयत्न करायच्या फर्स्ट सेमेस्टर साठी मी तुम्हाला सांगू का लास्ट इयरला मी आय एम पी क्वेश्चन सगळ्या टॉपिकचे दिले तरी बाळांनो तुम्ही ओपन तर करा सह्याद्री ट्युटोरियल आपलं युट्यूब चॅनेल सर्च तर करा ना रोटेशनल डायनॅमिक्स आय एम पी क्वेश्चन्स रो सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा मिळेल तुम्हाला ओके आपण आय एम पी क्वेश्चन्स दिलेत तुम्ही, तुम्ही तेवढेच करा ओके आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बरं का की तुम्ही सिन्सिअर बना शुभम सिन्सियर होता मगाशी आपण त्याचा इंटरव्ह्यू दोन मिनिटाचा घेतला तो सिन्सिअर आहे रे तो करणार स्टॅमिना आहे बसण्याचा तुम्ही अभ्यासाला वेळ देताय का हे पहिला बघा वेळ तर दिलाच पाहिजे की नाही मग सांगतो तुम्ही लक्षात घ्या की बोर्डचे प्रिपरेशन पहिला परफेक्ट करा रे म्हणजे काय टेन्शन राहणारच नाही पण हे करत असताना बोर्ड बरोबर एम एच टी सीईटीचा अभ्यास करता येतो रे बळानो काल संघर्ष बॅच मध्ये मी क्यूज घेतल्या सीईटीच्या पण अपी कुठला होता माहितीये आहे का इलेक्ट्रोनिसिस ऑफ मोल्टल एनएसीएल म्हणजेच फ्यूज एन एसीएल आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ क्युएस एसीएल ओके मग तुम्हाला सांगू का जवळजवळ दहा पी वाय क्यूज सापडल्या मला दहा पैकी आठ पी वाय क्यूज मध्ये अनोडवर कोणता गॅस लिबरेट होतो वर काय लिबरेट किंवा डिपॉझिट होतं हेच प्रश्न विचारले बोर्ड साठी जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉलिसीचे फिगर ड्रॉ करा तिथं तुम्हाला आन्सर मिळणार आहे रिॲक्शन आणि हो नऊ नववा जो प्रश्न होता त्यात त्यांनी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट असं विचारलं होतं फॉर इलेक्ट्रोलिसिस आणि चुकीचं काय दिलं होतं माहिती आहे का की इलेक्ट्रॉलिसिस ऑफ एनएसीएल जो स्पॉन्टेनियस म्हणलं होतं नाहीये ती नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे पुस्तकातलं वाक्य आहे तसं ओके मग टेक्स्टबुक रिडिंग महत्वाचं आहे आणि दहावा जो प्रश्न होता लास्टचा ना त्यांनी रिॲक्शन विचारले होते विच द फॉलोइंग रिॲक्शन रिप्रेझेंट रिॲक्शन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज रिॲक्शन टेक प्लेस ऍट ऍनोड असं विचारलं होतं सोपं आहे खूप सोपं आहे रिॲक्शन्स विचारतील मग तुम्हाला सांगू का कॉन्फिडन्स मुलांचा हायर लेवल तुम्ही बोर्ड ची प्रिपेरेशन करत असतानाच एम एच टी सीईटी होणार आहे आता इथं तुम्हाला भीती कुठली वाटते सांगू का तुम्हाला, तुम्हाला भीती वाटते फिजिक्स आणि त्याच्या मी तुम्हाला सांगू का संघर्ष बॅच मध्ये आपण मध्ये सगळे एक्झॅक्ट न्यूमेरिकल घेतोय कुठला आपण त्यात मिस करत नाहीये विथ लॉक कॅल्क्युलेशन करतोय आपण पण पन। त्याचबरोबर मी काय करणार आहे जानेवारी पुन्हा क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहे बोर्ड साठी सेपरेटली एका महिन्याचा कोर्स तो संघर्षच्या मुलांना फ्री असणार आहे लक्षात घ्या ओके okay. बोर्ड नंतर फुल क्रॅश कोर्स असणार आहे वन शॉर्ट लेक्चर्स असणार आहेत परत आणखीन आता जेणे क्रॅश कोर्स घेतलाय त्यांना तो कोर्स पुन्हा फ्रीच आहे लक्षात घ्या मेन पॉईंट काय आहे की आत्ता संघर्ष मध्ये जे चाललंय आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला सांगू का तिथं पुन्हा रिव्हिजन पुन्हा घेतली जाणार आहे बोर्डच्या अगोदर जो महिना आहे तो जानेवारी फेब्रुवारीचे काही दिवस अतिशय महत्वाचे ठरणार आहेत तुम्हाला याची काही काळजी करू नका का कारण जेव्हा मी बघतोय पीवाय क्यू बघतोय क्वेश्चन पेपर पाच आहेत माझ्याकडं माझ्या लक्षात आलंय पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेमच विचारतायत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये थोडाफार चेंजेस असतो मग आपल्याला एक्झाममध्ये तर काय अवघड वाटतात तयारी परफेक्ट नसते मग आम्ही पुन्हा काय करणारे सांगतो संघर्षमध्ये मध्ये वाय क्यू सॉल्व्ह करताना क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे रँडमली क्वेश्चन घ्यायचा पण ओळखता आला पाहिजे इतपत तयारी आम्ही करून घेणार आहे आणि तुमचा विश्वास आहे आमच्यावर लक्षात घ्या ओके बरं आता मेन पॉईंट काय की फिजिक्सच्या न्यूमेरिकला घाबरायचं नाही केमिस्ट्रीच्या रिॲक्शनला घाबरायचं नाही या लक्षात घ्या ओके सगळ्या गोष्टी होतात वेळेवर आणि योग्य रीतीने होतात आणि पहिलं आपल्या मनाला समजावून सांगा आत्ताशी ऑक्टोबर स्टार्ट झालाय नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे जानेवारी पूर्ण असतो आणि फेब्रुवारीचे नाही म्हणलं तरी पंधरा दिवस असतात चार महिने काही येऊ शकतं या चार महिन्यात कितीही छान कितीही प्रयत्न करा तुम्ही सांगतो तुम्हाला लक्षात घ्या यश तुम्हाला मिळणार आहे आता इथलं वाक्य चुकलं माझं कितीही प्रयत्न आहे म्हणत नाही मला म्हणायचं काय होत माहितीये का खूप दिवस आहेत खूप वेळ आहे आपल्याकडं खूप वेळ आहे फक्त मनानं स्ट्रॉंग राहायचं आताच कुठली सी घेऊ नका काही मूर्ख लोक का बघितलेत बर का मी तुम्हाला सांगतो जस्ट कुठल्या पालकाचं नाव न घेता सांगतो बघा इलेवन्थ स्टँडर्ड कम्प्लीट झालं आता ट्वेल्थला ऍडमिशन आमच्या क्लासमध्ये सुरू झाले जुनी घटना आहे बरं का एक पालक आले आणि स्टार्टलाच काय मला म्हणले माहित आहे का त्यांची मुलगी आता मुलगी म्हटलं चुकून मी अकरावीतून बारावीत गेले ते म्हणले आम्ही तिला नेक्स्ट इयरला एक्स वाय झेड क्लासेसला पाठवणार आहे दुसऱ्या शहरात मी मला माझा चेहरा एकदम हे झाला पुढच्या वर्षी मग तिने म्हणलं हा म्हणजे काय आणि शिक्षक होते शिक्षक आई वडील लक्षात घ्या हे शिक्षक लोकच वेगळे असतात बरं का माझा अनुभव आहे बरं का कुणी म्हणून घेऊन का बऱ्यापैकी थोडस ऐकून घ्या मी पहिला सांगतो काय ते मला काय म्हणले माहिती आहे का की या वर्षी तुम्ही तिच्या फक्त बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या नेक्स्ट इयर आम्ही तिला बाहेर पाठवणार आहे नीटच्या प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला सांगू का माझ्याकडं ती वर्षभर होती त्यात तिचा जो स्कोअर झाला रिपीट केल्यानंतर तेवढा सुद्धा स्कोर तिचा झाला नाही शेवटी ते लाखो कोर लाखो रुपये भरून कुठल्या तरी विदेशात तिला ऍडमिशन घेतलं त्याने जी मुलं विदेशात जातात ना दुसऱ्या देशात युक्रेन इकडे तिकडं रशिया चीनमध्ये बांगलादेश मध्ये जातात सुद्धा लक्षात घ्या वेगवेगळ्या देशामध्ये एमबीबीएस करायला जातात ओके त्यांना इथं मार्क कमी असत म्हणून जातात मेन पॉईंट काय ते पालकांनी तिच्या डोक्यात काय घातलं की आपण नेक्स्ट इयरला जाणार आहे तर या वर्षी पण निवांतच राहिली मी काय पुढल्या वर्षीच देणार आहे पुढल्या वर्षीच देणार आहे या वर्षी फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे मग मा इथले मार्क तिच्या नेक्स्ट अटेम्प्टेक्षा कमी काय माहितीये का मग आज रिझल्ट तिनं पुन्हा भेटले तिच्या चुका तिनं कबूल केल्या तिनं तिला मी प्रश्न विचारले तेव्हा तिने उत्तर दिलं की ती ज्या क्लासमध्ये होती तिथे एवढे एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट होते त्यांचा स्कोअर सातशे वीस पैकी कायम क्लोज टू सेव्हन हंड्रेड असायचा त्यांचे मार्क्स बघूनच भीती वाटायची अशी ती म्हणायची आणि हेच बंद करा रे जाऊ दे मी तुम्हाला सांगतो काय तर टॉपर कडे बघताय लक्षात घ्या मी तुम्हाला सांगू का आपण ग्रेट आहोत मी तुम्हाला अतिशय आनंद काही गोष्ट सांगू शकतोय की मी माझे मित्र आम्ही होतो कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं एकही आज फेल्युअर मध्ये नाहीये सगळ्यांनी यश मिळवलं सांगू का अकॅडमिक मध्ये आम्हाला कमी मार्क असून देतो पण आयुष्यात आम्ही कुठे कमी पडलेलो नाही आहे लक्षात घ्या ओके तुम्ही समाजाने काय ठरवलं माहिती आहे का तुम्हाला सांगू का माझ्या भावाला ना ऍक्च्युली न माझा भाऊ क्लास वन ऑफिसर झाला चुलत भाऊ तेव्हा मी इतका खुश होतो ना पण माझ्या आईचं काय वाक्य होतं माहिती आहे का तुझ्याकडनं पण त्याच अपेक्षा होत्या आपला समाज काय करतो सगळ्यांना का एकाच ह्याच्यात बांधतोय गव्हर्नमेंट जॉब लागला तरच आयुष्य सक्सेसफुल काय अर्थ आहे त्याला हा त्याला काय अर्थ आहे का नाहीच ना, ना आणि हो पॅकेजेस मोठे मिळाले पाहिजेत आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे पॅकेजेस मिळवू रे महत्वाचं आनंदात आयुष्य जगता आलं पाहिजे जे करायचंय ते प्रामाणिकपणे करायला वेळ मिळाला आनंद अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे मी तुम्हाला सांगू का मी अशा गोष्टी ऐकल्यात बरं का ते हत्ती असतो हत्ती आहे समजा माकड आहे ओके त्याच्यानंतर दुसरा वाघ आहे सिंह आहे प्राणी आणि स्पर्धा कुठली झाडावर चढायची माकडच पाहिलं येणार ना त्याला काय अर्थ आहे का त्या स्पर्धेला आपल्या समाजात पण तसंच चालतंय लक्षात घ्या ते बंद व्हायला पाहिजे ओके आणि तुम्ही ते करून दाखवणार आहे चांगलं यश मिळून ओके मग मी शुभमच्या रिझल्टची तर गॅरंटी तुम्हाला दिले तुमच्या रिझल्टची गॅरंटी आहे मला कॉमेंट मध्ये सांगा की आजपासून तुम्ही ओव्हर थिंकिंग करणार नाही चुकीचा विचार करणार नाहीये अभ्यासाला वेळ देणारा लक्षात घ्या इतरांशी स्वतःला कम्पेअर करणार नाहीये स्वतः स्वतःच्या चुका शोधणार आहे ओके आणि परिषद बिलकुल गैरप्रकार करायचे नाहीत बरं का प्रामाणिकपणा ठेवायचं ओके मग वेळ भरपूर आहे तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली जाते प्लॅन दिला जातोय अभ्यास करायचा ऑल द बेस्ट धन्यवाद